जगभरात महिला दिन साजरा करण्यात आला, त्यानिमित्ताने नांदगाव खंडेश्वर वीज वितरण उपविभागामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. संपूर्ण जगामध्ये महिला दिन साजरा करण्यात आला, त्यानिमित्त नांदगाव खंडेश्वर उपविभागामध्येही जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. उपविभागामध्ये तांत्रिक अतांत्रिक महिला कर्मचारी ममता घरडे, प्रेमिला मासोतकर, सोनल हांडे, सुजाता साबडे, सुनंदा ढोरे यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपकार्यकारी अभियंता विलास शिंदे, सहायक अभियंता राजेश तोमर, प्रतीक ढवडे, मनोज बनारसे, भाजपचे प्रशांत वैद्य, अमित पंचगव्हाणकर, अमर जाधव, हेमंत जावरकर, अक्षय कुसुंबीराज हे उपस्थित होते. यावेळी महिला या सर्व क्षेत्रात कार्यरत असून आपलं कुटुंब सांभाळून पुरुषांच्या बरोबरीने काम करतात, संघर्ष करीत आपली कर्तव्य पार पाडत असतात. महावितरणमध्ये सुद्धा महिला कामामध्ये कमी नसून तांत्रिक अतांत्रिक कामे वसुली वेळेत पूर्ण करतात. महिला पुरुषांच्या कामामध्ये कोणताही भेदभाव नसून कर्तव्यदक्ष महिला कर्मचाऱ्यांना सुद्धा उपविभागाने उत्कृष्ट कामगार म्हणून गौरविले आहे, असं प्रतिपादन उपकार्यकारी अभियंता यांनी केलं. उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर.